हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। माझ्या दाढीने जर काडी फिरवली तर तुमची लंका जळून खाक होईल, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंसाठी केला प्रत्युत्तर। माझ्या नादी लागू नका, आडवा आला की सोडत नाही, शिंदेंचा ठाकरेंना इशारा। पक्ष फोडले पण संपवण्याचं पाप केलं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। तर ठाकरे लोकशाहीमध्ये पक्ष बाप चोरण्याची भाषा करतात, त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज, अतुल भातखळकरांची टीका। पक्ष चोरला, वडील चोरले, लहान मुलासारखे बोलतात, बाळासाहेब चोरायला वस्तू आहेत का? शिंदेंचा ठाकरेंना खोचक सवाल। ज्यांनी पक्ष स्थापन केला, उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्यांना दिला, पवारांची निवडणूक आयोगावर टीका। तर सुप्रीम कोर्ट योग्य न्याय देईल, शरद पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि त्यांच्या सोबतीच्या सर्वांनी पुनर्विचार करावा, अजित पवार गटाच्या मेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य, नेत्यांनी पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवं, भुजबळांचा अप्रत्यक्षपणे पवारांना टोला। आमच्या दादांवर मर्यादा सोडून बोलाल तर ते जसे समोर नेतील तसे शिंगावर घ्यायची तयारी ठेवा, धनंजय मुंडेंचा मेळाव्यातून शरद पवार गटाच्या नेत्यांना इशारा। दादा मुख्यमंत्री बनल्याशिवाय शांत बसायचं नाही, अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा नेत्यांचा निर्धार। तर जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री करू नका, आधी पक्ष संघटना मजबूत करा, दादांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले। राजकारणामध्ये मला दगा झाला, माझा वनवास झाला, जनतेचं प्रेम मला कळण्यासाठी हे सर्व झालं, भाजपच्या गाव चलो अभियानातून पंकजा मुंडेंचं विधान। शिवरायांना रामदास स्वामींनी घडवलं, योगींच्या विधानानं पुन्हा एकदा नवं घमासान, तर जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु, काही लोक चुकीचं सांगतात, शरद पवारांची योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका। दिल्लीत पुन्हा शेतकरी मोर्चा धडकण्याची चिन्ह, शेतकरी मोर्चाकडून 16 फेब्रुवारी रोजी भारत बंदची घोषणा, दिल्लीलगतच्या सर्व सीमांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव, कांगारूंचं हे चौथं विजेतेपद, 19 धावांनी ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।